नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप नेते एकनाथ खडसेंवरील अन्य विविध मार्गाने होतोय प्रकट, कार्यकर्त्यांमध्ये रोष. जुने सिव्हिलमध्ये रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी धावाधाव. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, शिवसेनेची मागणी. समाज उत्कर्षासाठी संघटित राहावे, चर्मकार समाज मेळाव्यात आव्हान. आणि खासदार हुसेन दलवाईच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन. आता बातमीपत्र विस्ताराने. खान्देशसह राज्यभर भाजपाचे कमळ फुलविण्यात एकनाथ खडसेंचे योगदान आहे, मात्र पक्ष आज त्यांच्यावर अन्याय करत असल्याची खदखद व्यक्त होत आहे. समर्थक रिक्षा चालकांना रिक्षावर खडसे साहेबांचा फोटो लावित अन्याय शब्द रेखाटून भावना प्रदर्शित केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राज्यमंत्री मंडळाबाहेर आहेत. खान्देशसह राज्यभर भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलविणाऱ्या एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवून पक्ष अन्याय करीत असल्याची भावना समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकनाथ खडसे हे धुळ्यात आल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थक चौधरी नामक रिक्षा चालकाने खडसे साहेबांची भेट घेत रिक्षातून प्रवास करण्याची विनंती केली. नाताभाऊंनी रिक्षातून प्रवास केला. रिक्षाच्या मागील फलकावर अन्याय शब्द लिखित असून नाताभाऊंचा फोटो रेखाटण्यात आला आहे. पक्ष एकनाथ खडसेंवर अन्याय करीत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते आहे. कैलास चौधरी अंबाडर हे माझ्यासारखा कार्यकर्ता घडवला, त्यांच्यावर वेळ आहे. त्यांना मंत्रिपदाच्या बाहेर जावं लागलेलं आहे. खान्देशमध्ये कमळ फुलवणारे आमचे नाता भाऊ परत मंत्रिमंडळात यावं अशी माझी इच्छा आहे. सर्वसामान्यांचे नेते आहेत ते, आणि त्यांच्यावर ही वेळ येणं हा बहुजनावर अन्याय आहे. हा माझा संघर्ष अन्याय आक्रोशमध्ये जाणार म्हणजे जाणार. नाथाबांना सन्मानाने परत, नाथाबा नेते आहेत, नेते नेत्यांसारखा सन्मान नाथाबांचा व्हावा ही आमची इच्छा आहे. मी तर 5 वर्षापासून करतो, परंतु भारतीय जनता पार्टीचे काम नाथाबांबरोबर 84 पासून करतो आहे. बस अन्यायाच्या विरुद्ध आक्रोश. प्रमोदजींवर अन्याय झाला, मुंडे साहेबांवर अन्याय झाला, नाथाभाऊंवर अन्याय होतोय. आता कितीपर्यंत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सहन करावं आणि गप्प बसावं माझ्या दखत. तसं मी घरचा माझ्या चक्क्यांचा व्यवसाय आहे. ओनली वन फक्त अन्याय विरुद्ध आक्रोश, बाकी काही नाही. पूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहे पूर्ण काम झाल्यानंतर, आणि सायकलवर मुंबईला जाणार आहे. परत नेत्यांसारखा सन्मान व्हावा. खान्देशमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतंय की नाथाभाऊवर अन्याय झाला. ह्या अन्यायाच्या संदर्भामध्ये कारणं अजून त्यांना समजू शकलेली नाही, आणि त्या माध्यमातून विविध मार्गाने आपल्या भावना ते व्यक्त करीत असतात. आणि तसं आमचा कार्यकर्ता कैलाश हा अंबळनेरचा कार्यकर्ता आहे, रिक्षाचालक आहे, आणि त्याने त्याच्या भावना या रिक्षावर फोटो टाकून अन्याय लिहून व्यक्त केलेल्या. मला असं वाटतं की खान्देशवासियांच्या जीवनामध्ये मी आणि आम्ही केलेले काम हे एक अविभाज्य घटक आणि अंग राहिलेलं आहे. नेहमी या खान्देशच्या विकासासाठी आम्ही सातत्याने सर्वांना घेऊन संघर्ष करायचा ते संघर्ष केला आहे. एकत्र ज्यावेळेस यायचं आहे त्यावेळेस आम्ही एकत्र आलेलो आहे. पक्षीय पातळीवर मतभेद असले तरी विकासाच्या दृष्टीनं सारेच कार्यकर्ते सर्व पक्षीय एकत्र आल्याचे अनेक उदाहरणं इथे दाखवता येतील. अलीकडच्या कालखंडामध्ये
जनतेची अशी भावना झालेली आहे की आमच्या विकास कामांना कुठेतरी खंड पडलेला आहे, विकास कामं मंद गतीनं सुरू आहे अशी त्यांची भावना आहे. आणि ही भावना दूर करण्यासाठी मी सातत्यानं सरकारकडे प्रयत्नशील असतो. कारण खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर दम इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो आहे तो 5-6 वर्षापूर्वी घोषित झाला, पण अद्याप त्याची सुरुवात झालेली नाही. तापी नदीवर आमचे सारंगखेडा, सोलवाडा, प्रकाश बॅरेजेस बांधून तयार आहेत, त्याचं पाणी साठवून आज 5 वर्षाच्या वर कालावधी झाला, परंतु त्या ठिकाणी अजूनपर्यंत ते पाणी शेतापर्यंत पोहोचलेले नाही. अनेक प्रकल्प आमचे या ठिकाणी बंद आहे. ह्या धुळेकरांना नेहमीच या संदर्भामध्ये या जिल्ह्यामध्ये असेल, नंदुरबार जिल्ह्यामध्ये असेल, या ठिकाणी सातत्याने एक खंत राहिलेली आहे की आपले प्रतिनिधी या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी हे प्रश्न सोडवावेत. दुर्दैवाने सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला फारसं यश आलेलं नाही असं दिसतं आहे. अनेक प्रश्न अनुत्तरित आहे आणि अशा प्रश्नांमध्ये धर्मा पाटलांसारख्याला आत्महत्या करावी लागते, ही दुर्दैवी बाब आहे. शेवटी मरणोत्तर का होईना त्यांना या ठिकाणी 54 लाखापर्यंतची मदत सरकारच्या माध्यमातून आज होते आहे, त्याचं सरकारचं मी या माध्यमातून अभिनंदन करतो. परंतु अशा दुसरा धर्मा पाटलाची आत्महत्या होऊ नये या दृष्टिकोनातून आवश्यक ते उपाययोजना आणि काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील जुने सिव्हिल येथे 200 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धावधाव सुरू आहे. सतीश महाल यांच्या जोरदार पाठपुराव्याने यंत्रणा कामाला लागली आहे. धुळे शहरातील जुने सिव्हिल येथे 200 खाटांचे मंजूर रुग्णालय तात्काळ कार्यान्वित व्हावे यासाठी मंत्रालय स्तरावरून हालचालींनी वेग घेतला आहे. शिवसेनेचे सतीश महाले यांनी मंत्री दरबारी वजन लावताच आरोग्य यंत्रणेची धावाधाव झाली आहे. नाशिक आरोग्य उपसंचालक डॉक्टर लोचना घोडके यांनी संबंधित रुग्णालयाची पाहणी करीत योग्य सूचना दिल्या आहेत. यावेळी डॉक्टरांसह सतीश महालेही उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या नाशिक डेप्युटी डायरेक्टर आदरणीय घोडके मॅडम यांनी या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालयाला भेट दिली. त्या भेटीप्रसंगी सिव्हिल सर्जन गुणवंत वाघ आम्ही सर्वजण या ठिकाणी जेवढे काही स्ट्रक्चर्स या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालयाचे होते त्यांची पाहणी मॅडमांनी या ठिकाणी केली आणि लवकरात लवकर या ठिकाणी कुठला वॉर्ड त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये रिन्यूवेट होऊ शकतो आणि तो रुग्णसेवेसाठी तातडीनं उपलब्ध करून देता येऊ शकतो अशा पद्धतीची उपाययोजना करून जे काही वॉर्ड्स होते त्यांचं तातडीने लवकरात लवकर दुरुस्ती करून हे सुरू करण्याच्या संदर्भातल्या सूचना घोडके मॅडमांनी या ठिकाणी सिव्हिल सर्जन व त्यांच्या स्टाफला या ठिकाणी दिलेल्या आहेत. लवकरात लवकर आरोग्यमंत्री माननीय आमदार दीपकजी सावंतसाहेब आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून त्या मीटिंगच्या नंतर ज्या अत्यंत हालचाली गतिमान झालेल्या आहेत त्या गतिमान झालेल्या हालचालींमुळे आज या ठिकाणी धुळे शहराच्या या सार्वजनिक रुग्णालयामध्ये आता रुग्णसेवेला सुरुवात झालेली आहे. 14 डॉक्टर्सचा स्टाफ आणि इतर कर्मचारी आणि सफाई कामगार वगैरे असे सर्व मिळून एकूण 109 कर्मचारी आणि डॉक्टर्स या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालयामध्ये कार्यरत असणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही स्वतः सामाजिक बांधिलकी ठेवून ज्या काही अडचणी या रुग्णालयाच्या सुरळीत सुरू होण्यामध्ये येतील त्या सर्व तक्रारींचं निवारण करण्याचा आणि समस्या सोडवण्याच्यासाठी आम्हीसुद्धा पुढाकार घेऊन धुळेकर जनतेसाठी आता हा सार्वजनिक रुग्णालय जो सुरू झालेला आहे हा जास्तीत जास्त वेगाने आणि सर्व रुग्णांच्या साठी कशा पद्धतीने कार्यान्वित करता येऊ शकतो यावरच आमचा एक दृष्टिक्षेप या पुढील आगामी कालखंडामध्ये असणार आहे. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यंत्रणा मात्र ढिम्म असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी सूचना विरोधी पक्षनेता वैशल लहंगे यांनी प्रशासनात दिली आहे. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. घराबाहेर फिरताना कुत्र्याने चावा घेत जखमी केल्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र महापालिका प्रशासन डिम्म आहे, कोणतेही उपाय होत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. संतप्त विरोधी पक्षनेता वैशाली लहंगे यांनी मनपा प्रशासन अधिकाऱ्यांना फैलावर घेत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आत्ताच आम्ही महापौर आणि आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मोकाट कुत्र्यांबद्दल संपूर्ण धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा इतका सुळसुळाट आहे की त्यात 2-2.5 वर्षात 4,000 नागरिकांना कुत्र्यांनी लचके तोडले तर आणि त्यामध्ये वृद्ध, महिला, बालकांचाही समावेश आहे. तर आज आम्ही हे केलं
की लोक जिथं तिथं पाहतात आपण रात्री 40 फिरायला बाहेर निघालो की 30 ते 40 संख्येने कुत्र्यांची संख्या असते. रात्री बेरात्री कामावर येणारे गावा बाहेर गावून येणारे नागरिकांना आपल्या स्वतःच्या घरी जाण्याची सुद्धा भीती वाटते की कुत्रे आपल्यावर हल्ला चढवतील तर काय चढवतील. त्यामुळे वाहन चालवताना सुद्धा कधी कधी कुत्रे मध्येच रस आपल्या वाहनांच्या येतात, ॲक्सिडेंट होतो, काही काही दुर्दैवाने मृत्यू सुद्धा होतो. ह्या हा जीव घेणे खेळ आता प्रशासनाने थांबावा याबद्दल आम्ही आरोग्य अधिकारी व आयुक्त साहेबांना आम्ही हे दिले, आमचे पत्रक दिले आणि त्यांनी आमच्या कामाची आमच्या याची दखल घ्यावी एवढं.